व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। निमगाव कोरहाळे ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मोठा उत्साह पाहावयास मिळाला। सुजय पर्व नवनिर्माण परिवर्तन पॅनलची प्रचार फेरी लक्षवेधी ठरली असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता सरपंच पदाचे उमेदवार वैभव पाटील यांना मतदार नक्कीच कौल देणार असल्याचा विश्वास यावेळी ग्रामस्थ तसेच उमेदवारांनी व्यक्त केलाय। आम्ही सगळे चारींनी मिळून वैभव दादाचा विचार केलेला आहे का तुम्ही आमच्या सहकार्याला धावते, त्याच्यामुळे तुम्हीच आम्हाला सरपंच पदाला पाहिजे। त्याच्यामुळे त्या सगळी महिला सगळे माणसं वैभव दादाच्याच पाठीमागे उभे आहेत, पण त्यांचा विजय व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। लोकांचा सगळ्यांचा आग्रह करताना दादा उभे राहिलेले, दादांचा विचार नसताना पण लोकांनी आग्रह केलेला आहे का तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला साथ देऊ। आम्हाला खूप आनंद होतोय वैभव दादाचा प्रचार करताना, खूप आनंद होतोय। आमची वैभव दादा साहेबांच्या कृपेने निवडून यावा ही आमची विनंती आहे। वैभव दादांनी बरेच काही काम केलेले आहे, तर आमची एवढीच इच्छा आहे का त्यांनी भरभराटून पुढे आगे बढावा। निर्व्यसनी व्यक्ती आहे, गावाचा विकास व्हावा एवढी आमची विनंती। हे त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा। नमस्कार, अमोल वाडेकर, नवनिर्माण सुजय पर्व नवनिर्माण प्रणालीच्या वतीने आमचे सरपंच पदाचे उमेदवार वैभव सुभाष पाटील हे उभे आहे आणि आज प्रचाराची सांगता फेरी होती। तर आमच्या सांगत्या फेरीला खूप मोठा प्रतिसाद भेटला, त्या प्रतिसादाचा परिणाम आम्हाला असा दिसला की समोरचे जे उमेदवार आहे ते अक्षरशः एक एक मत मागण्यासाठी पळत आहे, म्हणजे त्यांना सरपंच सुद्धा काळजी राहिलेली नाही। सदस्य सदस्याचं मत मागताय, सरपंच सरपंचचं पद मत मागतो, म्हणजे त्यांना आमच्या पॅनलमुळे एवढी धाकूबा राहिला आहे। त्यांना अक्षरशः स्वतःच्या मतासाठी पाहावं लागतं, पॅनलच्या मतासाठी कोणी पळा नाही अशी समोरच्या पॅनल दोन्ही पॅनलची परिस्थिती झाली। आणि समोरचे जे दोन्ही पॅनल आज मी बघतो चार दिवसांहून प्रचार चालू आहे, तर प्रचार चालू असताना विकासाच्या बाता करीत होते। आता दोन्ही पण पॅनल असे होते का दोन्ही पॅनल सत्तेवर होते, आताचे जे माजी सरपंच होते ते सत्तेवर होते आणि आज जे सरपंच पदासाठी दुसरे उमेदवार होते ते 10 वर्षापूर्वी उपसरपंच होते। मग ते 10 वर्षापूर्वी काय करत होते? आज तरुणांना रोजगाराची हमी देता। मला आठवतं 2007 साली इलेक्शन लागलं होतं ग्रामपंचायत निमगावचं, त्या टायमाला शिर्डी संस्थान भवनालय आपल्या निमगावत उभारलं गेलं होतं, त्यावर त्यांनी शपथ घेतली होती। शपथ अशी घेतली होती की निमगाव गावातील कमीत कमी 50% युवा आम्ही तिथं जॉबला लावू, नाही तर आम्ही त्या गेटला फाशी घेऊ। हे मला चांगलं आठवतं, कारण की त्या पिरियडला माझी मम्मी पण उभी होती सरपंच पदाला, तेव्हा आमचं शीट पडलं होतं। तर ते त्या टायमाला, त्यानंतर आता कमीत कमी 12 वर्ष झाले असती माझ्या हिशोबाने, तर कुठे गेला रोजगार? आता कशाला आमिषाला बळी पडता? माझं मतदानाला आव्हान आहे, कोणाच्या आमिषाला बळी पडू नका आणि वैभव पाटलाला संधी द्या ही माझी त्यांना खूप खूप विनंती। कारण की मतदानाने आम्हाला खूप प्रतिसाद दिलाय, म्हणून त्यांच्या पायाखालची माती हल्ली, त्यामुळे ते टोटल म्हणजे दोन्ही पॅनलचे लोक मी बघतोय 2 दिवसापासून एकले जाते उमेदवार मतदाराकडे आणि म्हणते फक्त एकच मत द्या, हात जोडून म्हणते फक्त माझं एक शीट काढून द्या। सरपंच एकला पळतोय, एक लोकांना भेटतोय, सदस्य एकले पळतोय। आम्ही आता बघा टोटल पॅनलनी प्रचार करतोय, आम्हाला एकले जायची गरज नाही, कारण की आम्ही लढण्यासाठी उतरलोय। मग ते पडू नये तर जिंकू, पण आम्ही लढतोय। कशासाठी लढतोय? समोरच्याला कमीत कमी त्याची जागा दिसावा म्हणून लढतोय। त्यामुळे आमची संपूर्ण इच्छा आहे गावचा विकास व्हावा हीच इच्छा आहे। आता 2-4 दिवसापूर्वी गावामध्ये काही लोकांनी बॅनर लावले, आता तुम्ही जाता जाता या रस्त्याचंच बॅनर लावलेलं आहे सिमेंटी कॉन्क्रीटीकरणाचा, तुम्ही जाता जाता बघा या रस्त्याला खड्डे किती पडलेले। हा माझ्या मते यमुने नगरचा रोड आहे, तर त्यांनी ते उल्लेख पण केले जाता जाता। तुम्ही माझी इच्छा आहे का तुम्ही त्याची व्हिडिओ करावी, मग 5 वर्ष तुमचं जर सिमेंटी कॉन्क्रीटीकरणचे रस्ते फुटा द्या, तेव्हा तुम्ही केलं काय नेमकी 5 वर्षात तुम्ही केलं काय?
तीनच वर्ष, तीन वर्ष किंवा पाच वर्ष ते मला माहीत नाही, तेव्हा माझी इच्छा आणि आम्ही काही आश्वासनं दिली आमच्या धनुपाडलाच्या नेतृत्वाखाली, तर ते आम्ही काही बोललो की आम्ही पीठाची गिजण टाकू, गरम पाणी देऊ, तर मला काही लोकांनी प्रश्न विचारलं तुम्ही ते कसं करणार, कसं करणार, तर मी त्यांना एक बोललो हे प्लेवर ब्लॉक सिमेंटी कॉन्क्रिटीकरण हे शासन देतं, आणि आपल्या गावाला माझ्या मते वर्षाच्या काठी मी माहिती घेतली 60 ते 65 लाख रुपये वर्षाला टॅक्स भेटतो, टॅक्स म्हणजे 60-65 लाख रुपये थोडा टॅक्स नाही झाला वर्षाच्या काठी, म्हणजे महिन्याला 5 लाख रुपये खर्च, 5 ते 6 लाख रुपये महिन्याला खर्च करावा लागतो, तर गिरणदार टाकली तर माझ्या मते एक मुलगा जर का त्याला रोजंदारी लावली तर 15 हजार रुपये महिना त्याला द्यावा लागेल आणि 25 हजार रुपये महिन्याला आम्हाला लाईट बिल भरावं लागेल, म्हणजे आम्हाला साधारण 40 हजार रुपये एका गिरणीला महिन्याला खर्च येईल, तर वर्षाला 5 लाख रुपये खर्च येईल, बरोबर, तर त्या हिशोबानुसार आम्ही आमचा प्लॅनिंग चालू आहे आणि पुढे पण अजून आम्ही प्लॅनिंग मांडीत जाणार, फक्त आम्हाला आमची एवढी इच्छा आहे जनतेला आणि मतदार भगिनी बंधू भगिनींना का आम्हाला यावेळेस एक चान्स द्यावा, त्या चान्सच आम्ही सोनं करू आणि भगस मताने आम्हाला विजयी करा, आमचे सरपंच पदाचे उमेदवाराचे चिन्ह आहे कपाट आणि सदस्य पदाचं चिन्ह आहे सफरचंद आणि फुटबॉल, तर सरपंच पदाचे उमेदवाराचं नाव आहे वैभव सुभाष पाटील आणि उर्फ धनंजय पाटील, आणि 2 नंबर वार्डामधले उमेदवार आहे चांगदेव राय बनगाडेकर, त्यांचं चिन्ह आहे सफरचंद, 2 नंबरचे दुसरे उमेदवार आहे शोभा चांगदेव गाडेकर, त्यांचं चिन्ह आहे फुटबॉल, माझ्या 4 नंबर वार्डचे आकाश जगताप यांचं चिन्ह आहे फुटबॉल सफरचंद, आणि 3 नंबर वार्डचे उमेदवार आहे तात्या गायकवाड, त्यांचं चिन्ह आहे फुटबॉल, तेव्हा या चारही उमेदवार आणि सरपंच पदाचा आमचा 5वा उमेदवार यांना भरघोस मताने विजय करावा हीच मी जनतेपुढे आव्हान मानतो आणि जनतेचे आभार मानतो, आम्हाला त्यांनी जेवढा प्रतिसाद दिलाय त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि याची परत फेड करायची आम्हाला संधी द्यावा हीच साईच्या प्रार्थना करतो.